नेहमी त्याच त्याच पद्धतीने पनीरची भाजी बनवता का? तर एकदा या पद्धतीने पनीरची भाजी बनवून बघा, खूप टेस्टी आणि झटपट होते, खूप जास्त वेळ लागत नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातलं की 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, थोडेसे मोठे स्लाईस केले तरीसुद्धा चालतील, ते आपल्याला तेलामध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. तर तुम्हाला किती प्रमाणामध्ये भाजी बनवायची त्याच्यानुसार कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आपला कांदा आहे तो आता चांगला सॉफ्ट झालेला आहे. त्याच्यानंतर इथे 2 हिरवे मिरच्या, लसूण, आलं, थोडी पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि पालक घेतलेला आहे. तर हिरवी मिरची घालायची आहे, आलं लसूण घालायचं आहे, याच्यामध्येच आपल्याला पुदिना घालायचा आहे. पुदिन्याची 3-4 पानंच घेतलेली आहेत, त्याच्यामुळे चव खूप छान येते. असेल तर घाला, नाही घातला तरीसुद्धा चालेल. मी पालक तसाच घातलेला आहे, तो लवकर मऊ होतो. जर बारीक चिरून घालायचं असेल तरीही घालू शकता. आपला मसाला पूर्ण सॉफ्ट झाला की तो आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मी साईडला थोडंसं थंड व्हायला ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि पनीर आहे ते थोडंसं तळून घ्यायचं आहे. तळून म्हणजे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला कलर आहे तो चांगला येतो. तेल चांगलं गरम केलं, त्याच्यानंतरच पनीरचे तुकडे टाकायचे, नाहीतर काय होतं, पनीर खाली चिकटतं आणि त्याचे पीसेस तुटतात. तर त्याच तेलामध्ये आपल्याला आता 1 चमचाभर जिरं घालायचं आहे आणि काही खडे मसाले घालायचे. तर मी इथे तेजपत्ता घातलेला आहे, दालचिनी घातलेली आणि 3 हिरवी वेलची घातलेली आहे. त्याच्यानंतर जी कांद्याची आणि पालकाची पेस्ट होती ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आणि चांगली परतून घ्यायची आहे. साधारण 3-4 मिनटासाठी परतायची आहे, म्हणजे जोपर्यंत याच्यामधनं तेल वेगळं होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला 1/2 कप दही घ्यायचं आहे. दही आपल्याला ताजं वापरायचं आहे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला आंबटपणा येत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची, 1 चमचा धने पावडर घालायची आहे, 1 चमचा आपल्याला गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घालायचा आहे, 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आहे, किंवा मग तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यानुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी साखर घालायची, म्हणजे दह्याचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होतो. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दही एकदम ताजं वापरलेलं आहे, मी अजिबात आंबट नाही आहे. आता आपला जो मसाला आहे तोसुद्धा चांगला परतला गेलेला आहे, त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि लो फ्लेमवर आपल्याला जे दही आहे ते ग्रेव्हीमध्ये टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला 2-3 मिनटासाठी हे शिजवून घ्यायचे. आपल्या ग्रेव्हीला आता चांगलं तेल सुटलेलं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही घट्ट हवी असेल तर घट्ट ठेवू शकता, किंवा तुम्हाला किती प्रमाणामध्ये घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. याच्यानंतर एक उकळी काढून घ्यायची आहे आणि 1 चमचाभर याच्यामध्ये आपल्याला क्रीम घालायची आहे. फ्रेश क्रीम घालू शकता किंवा मग जी दुधावरची मलई आहे ती व्यवस्थित फेटून याच्यामध्ये घालायची आहे. ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मलई टाकल्यामुळे भाजीची चव आहे ती खूप छान येते. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे पनीरचे पीसेस आहेत ते घालायचे आहेत आणि 2-3 मिनटासाठी ही शिजवून घ्यायचे आहेत. तर फार झटपट अशी ही भाजी तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते. एकदा तरी नक्की बनवा. तर आता आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे. बघा, आपल्या भाजीवर छान तेल सुटलेलं आहे. तर ही आपण आता सर्व करू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.